नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फोटोशॉपमध्ये भावपूर्ण श्रद्धांजलीचा जो बॅनर असतो तो कशा पद्धतीने बनवायचा। हा मी बॅनर बनवलेला आहे आणि त्यानंतर मी हाच बॅनर परत बनवून दाखवतो। त्यासाठी फाईलमध्ये जाऊन मी एक न्यू डॉक्युमेंट घेतो आहे। माझा साईज किती ठेवला आहे पहा, इंचीसमध्ये 28x28 आणि इथं रेझोल्यूशन मी 75 ठेवतो। त्यानंतर बॅकग्राऊंड आहे व्हाईट, मी तो ओके करतो आहे। यानंतर याच्यामध्ये आपण एक ग्रॅडियंट फिल करूया, कारण इथं आपल्याला एक बॅकग्राऊंड पाहिजे आहे। त्यासाठी इथं क्लिक करून आपण ग्रॅडियंटमध्ये जातो आहे। यानंतर आपण हे ग्रॅडियंट ठेवलेलं आहे, इथं पाहू शकता इतके सारे ग्रॅडियंट आहेत माझ्याकडं। ग्रॅडियंटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। इथं मी ओके करतो आहे। ओके केल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून इथं लिहिणार आहोत। टेक्स्ट टूल घेतला, त्यानंतर इथं क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आपण इथं फॉन्ट घेतो आहे AMS शिका, याच्यामध्ये आपण लिहितो आहे भावपूर्ण श्रद्धांजली। आपण इथं भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेलं आहे। यानंतर आपण याला बरोबर इथं सेंटरमध्ये ठेवायचं आहे। पेजचं सेंटर जे आहे ते पाहण्यासाठी काय करायचं, ही जी रुलर आहे, रुलर जर इथं नसेल तर तुम्ही इथून व्ह्यूमधून इथं रुलर्स आहे इथून ॲक्टिवेट करू शकता। इथून असं या बाजूला घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता 0 ते 28 आहे, 28 इंच हा डॉक्युमेंट आहे। इथं तुम्ही पाहू शकताय 14 म्हणून आहे, इथं पाहू शकता इथं 14 आहे। हे झालं याचं सेंटर, त्यासाठी आपण इथं याला सेंटरमध्ये ठेवणार आहोत। याप्रमाणे तुम्ही पाहू शकताय बाजूला जी जागा आहे ती बरोबर इतकीच ठेवलेली आहे। याला थोडं वर करूया। यानंतर आपण याच्यामध्ये एक PNG ॲड करूया। अगोदरच मी PNG इथं घेतलेली आहे आणि याला इथं ॲड करूया। थोडंसं इथं मोठं करूया याला। आपण याला इथं ठेवूया। यानंतर याची आपण डुप्लिकेट लेअर बनवूया, Ctrl J दाबून आपण याला घेऊया इथं। आपण इथं घेतलेलं आहे, तुम्ही इथं अंतर पाहू शकता किती आहे। याप्रमाणे यानंतर याला रोटेट करायला इथं क्लिक करून राईट क्लिक करायचं, त्यानंतर फ्लिप हॉरिझोंटल आहे याप्रमाणे। यानंतर आपण इथं एंटर दाबतोय, एंटर दाबल्यानंतर आपण परत इथं एक PNG घेतोय। यानंतर आपण इथं एक परत एक PNG घेतोय। सर्व PNG आणि मटेरियलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पण त्या फाईलला पासवर्ड आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। यानंतर आपण फ्रेम घेतोय, फ्रेम इथं ठेवतोय आणि फ्रेमला थोडं आपण लहान करूया। याप्रमाणे आणि याला इथं ठेवूया। यानंतर आपल्याला याच्यामध्ये फोटो प्लेस करायचा आहे। हा फोटो आपण घेतलेला आहे, याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर करू शकता है। यानंतर आपण याला इकडे घेणार आहोत, याची साईज लहान करूया। यानंतर आपण याला इथं ठेवूया, अजून थोडंसं लहान करायचं आहे याप्रमाणे। आणि आपण एंटर दाबतोय, एंटर दाबल्यानंतर आपण ही जी लेअर आहे खाली ओढतोय, कारण फ्रेमची जी लेअर आहे ती वरती यायला पाहिजे याप्रमाणे। आणि बाकीचा जो भाग दिसतो इथं तो आपण डिलीट करायला हवा, याला बरोबर ॲडजस्ट करून घेऊया, कारण किंवा याच्यामधून इथं थोडं लहान करू शकतो याप्रमाणे। आणि इथं एंटर करूया, एंटर केल्यानंतर आपण हा जो बाकीचा भाग दिसतो या बाजूला तो डिलीट करायचा आहे, त्यासाठी ही लेअर सिलेक्ट करून आपण याला सिलेक्शन करून घेत आहोत असं, आणि डिलीट बटन दाबत आहोत याप्रमाणे। आणि इथं थोडं आहे, इथं पण आपण डिलीट बटन दाबूया याप्रमाणे। जर बाजूला सर असं आलं तर इथं सिलेक्शन करून असं डिलीट करू शकता याप्रमाणे। याला बरोबर ॲडजस्ट करून घेऊया इतका, हे परफेक्ट आहे। जर याच्यामध्ये काही इमेजमध्ये प्रॉब्लेम असेल तर ॲटोट्यून करा,
याप्रमाणे पाण्याची थोडी ब्राइटनेस किंवा कलर जे आहेत लेवल्स त्या आपण इथं कमी जास्त करू शकतो. इतका इथं ओके करूया. यानंतर आपण इथं शेप टूल घेणार आहोत. इथं तुम्ही पाहू शकताय की याप्रमाणे आपण एक शेप तयार करतोय. शेप जो आहे आपण इथून घेतोय, आपण इतका बनवतोय. बनवल्यानंतर आपण याला फिल कलर जो आहे नो कलर करतो इथून, आणि स्ट्रोक जो आहे आपण ब्लॅक कलर ठेवूया. आणि त्यानंतर आपण साईज जी आहे थोडी वाढवतोय. इथं पाहू शकताय की जो स्ट्रोकची जी स्टाईल होती चेंज झालेली आहे, तर इथून आपण हायतेशी करू शकतो याप्रमाणे. यानंतर आपण ह्याचे जे कॉर्नर आहेत थोडे आत घेतोय, कारण गोलाकार आपल्याला करायचे आहेत याप्रमाणे. इथे तुम्ही पाहू शकताय याप्रमाणे. आणि आपण इथं क्लोज करतोय. क्लोज केल्यानंतर आपण इथं पाहू शकताय याप्रमाणे इथं एक शेप तयार झालेला आहे. यानंतर आपण याच्यामध्ये हे खाली घेऊया थोडं, आणि इथं दशक्रियाविधी म्हणून लिहिण्यासाठी अजून एक इथं आपण एक याचप्रमाणे इथं एक शेप तयार करणार आहोत. त्यासाठी परत एकदा शेप टूल घेऊन आपण इथून या प्रकारे असं बनवणार आहोत. थोडं मोठं बनवूया आणि नंतर याला ॲडजस्ट करायला येते. इथून आपण याप्रमाणे इतका बनवूया आणि याच्यामध्ये कलर जो आहे आपण ब्लॅक फिल करूया याप्रमाणे. तुम्ही पाहू शकताय ह्याला थोडासा आपण वर्गूया. इथं आपण दशक्रियाविधी लिहिण्यासाठी जागा सोडलेली आहे, त्यासाठी मी इथूनच जे दशक्रियाविधी लिहिलेलं होतं ह्या बाजूला घेतो. ऑटो सिलेक्ट करून या लेअरला आपण सिलेक्ट करूया आणि घेऊया या बाजूला आणि इथं ठेवूया. यानंतर इथं तुम्ही एक अडचण झाली पाहू शकताय. जो आपण रेक्टँगल बनवलेला होता तो इथं त्याचा साईज कमी आहे आणि टेक्स्टची जी साईज आहे ती जास्त आहे, त्यासाठी आपण जो शेप आहे तो आपण इथं मोठा करतो आहे. कंट्रोल टीसुद्धा दाबू शकताय किंवा इथं शो ट्रान्सफॉर्म कंट्रोलसुद्धा करू शकता याप्रमाणे. आणि आपण याप्रमाणे इथं वाढवतोय. इथं पाहू शकताय तुम्ही, मी एंटर दाबतोय. एंटर दाबल्यानंतर इथं पाहू शकताय की बरोबर इथं झालेलं आहे. यानंतर आपण याच्यामध्ये कलरसुद्धा फिल करू शकतो. इथं डबल क्लिक करून आपण याच्यामध्ये कलर दुसरासुद्धा फिल करू शकतो याप्रमाणे. तुमच्या मर्जीचा जो आहे इथं कलर फिल करू शकता. कस्टमरला हा बॅनर बनवण्यासाठी तुम्ही 50 रुपये देऊ शकता. यानंतर इथं ओके करूया. ओके केल्यानंतर याच्यामध्ये खाली शोकाकुल लिहिण्यासाठी आपण इथं जागा सोडली होती, त्यासाठी इथून मी शोकाकुल जे आहे घेतोय. याप्रमाणे आणि इथं ठेवतोय. याला मोठंसुद्धा करू शकता. मराठी टायपिंग कोणाला जमत नसेल तर कमेंट करून सांगा मला, त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. इथं जे दिसतंय तुम्हाला याला स्ट्रोक जो आहे आपण इथं काढूया. त्यासाठी शेप टूल क्लिक करायचं आहे, त्यानंतर आपण इथं स्ट्रोकमध्ये जाऊन नो कलर करत आहोत याप्रमाणे. तर जिथं चांगलं दिसत आहे. यानंतर आपण ही जी लेअर होती आपण डुप्लिकेट करतो आहे खाली घेण्यासाठी. कंट्रोल जे दाबून आणि याला घेतो आहे खाली याप्रमाणे. याप्रमाणे घेतो आहे आपण शोकाकुल. याला थोडंसं लहान करूया आपण इतका. यानंतर एंटर करूया. एंटर केल्यानंतर
इथून एक आपण लाईन घेतो आहे याचा मधोमध सेंटर पाहण्यासाठी आणि आपण इथून थोडीशी डिझाईन करूयात. न्यू लेयर घेऊया आणि ब्रश घेऊया. ब्रश घेतल्यानंतर आपण याचा साईज लहान करणार आहोत इतका आणि आणि ब्रश जो आहे आपण हार्ड राउंड करतो आहे आणि कलर जो आहे इथं ब्लॅक करतो आहे. ब्लॅक केल्यानंतर आपण इथं एकदा क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय एक सर्कल आपण बनवलेला आहे. त्यानंतर ब्रशची साईज थोडी लहान करूया आणि इथं एक बनूया. बरोबर मधोमध बनवायचं आहे याप्रमाणे. त्यानंतर अजून एक लहान करूया इतका आणि ठेवूया इथं याप्रमाणे. यानंतर याला आपण यानंतर ही जी डिझाईन बनवली होती याला आपण कलर देणार आहोत. त्यासाठी इफेक्टमध्ये जाऊन इथं कलर ओवरले आहे क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर आपण याला कलर देऊया हा कलर आणि तो ओके करूया. ओके केल्यानंतर आपण ही जी लेअर आहे आपण डुप्लिकेट करतो आहे कंट्रोल जे आणि त्यानंतर याला घेतो आहे या बाजूला. त्यानंतर याला घेतो आहे आपण या बाजूला. त्यासाठी फ्लिप हॉरिझॉन्टल करतो आहे आणि त्यानंतर याचा जो पोझिशन आहे आपण इकडे घेतो आहे याप्रमाणे आणि याला बरोबर प्लेस करूया. याप्रमाणे आणि अप्लाय करूया. अप्लाय केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता कंट्रोल मायनस दाबून मी इथं झूम आउट केलेला आहे. त्यानंतर आपण इथं फुलांची PNG जी आहे इथं ॲड करणार आहोत. त्यासाठी मी इथं अगोदरच PNG ठेवलेली आहे. त्यानंतर इथं आपण प्लेस करूया. प्लेस करण्यासाठी आपण याला सर्वात वर घेणार आहोत कारण जी लेयर आहे सर्वात वर घेतल्यानंतर याप्रमाणे दिसते. इथं तुम्ही पाहू शकता याप्रमाणे. आणि याला आपण थोडा ड्रॉप शॉट देऊया याप्रमाणे इतका. त्यानंतर इथं ओके करूया. ओके केल्यानंतर ही जी फ्रेम आहे फ्रेमला सुद्धा थोडा ड्रॉप शॉट देऊया. त्यासाठी आपण फ्रेम जी आहे लेयर सिलेक्ट करून आपण इथून परत एकदा ड्रॉप शॉट घेणार आहोत. त्यानंतर इथं ओके करतो आहे इतका बस आहे. त्यानंतर इथं ओके करूया. ओके केल्यानंतर याच्यामध्ये आपण ह्या ज्या समयी आहेत समयीवर सुद्धा आपण तुम्हाला पाहिजे असेल तर ड्रॉप शॅडो करू शकता. यानंतर आपण यामध्ये इथं नाव लिहायचं आहे. त्यासाठी हे जे खालील भाग आहे आपण खाली घेतो. त्यासाठी आपण याला शिफ्ट दाबून त्यासाठी याला आपण शिफ्ट दाबून सर्व जे लेअर आहेत सिलेक्ट करायला हव्या. इतकं. आणि शोकाकुल जे आहे याच्यामध्ये थोडं गॅप झालं आहे आपण हे वर करू शकतो. आपण इतका भाग सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर याला आपण थोडं वर ठेवूया कारण जे शोकाकुल आहेत त्यांची इथं नावं लिहायला हवी याप्रमाणे. आणि इथं जे आहे आपण नाव लिहायचं आहे त्यासाठी आपण टेक्स्ट टूल घेतो आहे. आपण इथं मराठीमध्ये टाईप करणार आहोत त्यांचं नाव. मराठी टायपिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. कैलासवाशी आपण इथं लिहून घेऊया पहिल्यांदा नंतर इथं ॲडजस्ट करून घेऊ शकतो. इथं डॉट त्यानंतर पुष्पलता त्यानंतर पुष्पलता पुष्पलता घनश्याम घनश्याम मोरे इतका आपण लिहिलेला आहे. आणि याला आपण थोडं लहान करूया. इथून आपण बोल्ड करूया. बोल्ड केल्यानंतर थोडं लहान करूया इतकं. यानंतर आपण याला इथं ठेवूया.
ही जी लेयर है सर्वात वर घेऊया, कारण फुलांच्या मागे नको। याप्रमाणे आणि याला अजून थोडा लहान करूया। याप्रमाणे आणि इथं ओके करूया। ओके केल्यानंतर याला आपण कलर ओवरले करूया। कलर ओवरले मध्ये आपण याला हा कलर देऊया आणि याला आपण स्ट्रोक सुद्धा देऊ शकतो। इथून स्ट्रोक व्हाईट कलर, त्यानंतर 3 वर आहे, आपण इथं 7 वर करूया आणि इथं ओके करूया। इथे तुम्ही पाहू शकताय याप्रमाणे इथं आपण नाव लिहिलेलं आहे। आणि इथं जे आहे आपण दशक्रियाविधीची जी वेळ आहे आपण इथून सर्व कॉपी करून तिकडे ठेवतोय। आता समजा आपण एपेक्समध्ये जाऊन एक कलर ओवरले जो आहे इथं दिलेला आहे या लेअरला, हे कॉपी करण्यासाठी काय करायचं, अल्ट दाबून आपण इथून इथं घेऊ शकतो। म्हणजे ही जी लेअर आहे या लेअरवर आपण ही स्टाईल देऊ शकतो। याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, कंट्रोल प्लस दाबून मी झूम करून दाखवतो। याप्रमाणे जर मी हे खाली घेतलं तर याप्रमाणे इथं होतं, तुम्ही पाहू शकता। कलर तुम्हाला हवा तो ठेवू शकता इथं। मी जस्ट तुम्हाला दाखवायला इथं कलर ठेवलेला आहे। इथून तुम्ही परत इथं जाऊन बॅकग्राऊंड चेंज करू शकता। याप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता, मी इथं ओके करतो। जर हा जो कलर चेंज केला तर इथं हे चांगलं दिसेल। समोर दिनांक हे जे लिहिलेलं आहे त्याचा कलर जर चेंज केला आपण तर इथं सोबेलसारखा असं दिसू शकेल। इथं चेंज करूया। ब्लॅक कलरमध्ये चांगलं दिसत आहे। सेम आम्हाला काय करायचं आहे, अल्ट दाबून ही जी कलर ओवरले दिसत आहे ह्याला आपण इकडे घेऊ शकतो। इथं तुम्ही पाहू शकता याप्रमाणे। जर तुम्हाला इथून अजून एक मी इफेक्ट घालून दाखवतो। इथं एक आपण ॲडजस्टमेंट लेअरमध्ये जाऊन ग्रॅडियंट घेतोय। ग्रॅडियंटमध्ये आपण थोडंसं याला व्हाईट करूया आणि इथं ओके करूया। ओके केल्यानंतर आपण ह्याला इतकं ठेवतोय आणि त्यानंतर आपण अँगल जो आहे अँगल एका बाजूने ठेवतोय याप्रमाणे आणि इथं ओके करतोय। ओके केल्यानंतर ह्याला करतोय रेस्टरेज लेअर आणि इथून याला आपण बाजूला घेतोय। इतकं आणि कंट्रोल जे करून आपण याला या बाजूलासुद्धा घेऊया, या बाजूलासुद्धा आपण घेऊया आणि याला आपण फ्लिप हॉरिझॉन्टल करूया। म्हणजे मिरर टाईप इथं आपल्याला इफेक्ट भेटतो। यानंतर आपण इथं ठेवूया, इतकं आपण ठेवलेलं आहे आणि इथं आपण एंटर करूया। एंटर केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय की आपण कशा प्रकारे इथं तो इफेक्ट जो होता तो इथं घेतलेला आहे। आपण थोडा अजून ॲडजस्ट करूया इथं याप्रमाणे। झूम केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकताय की इथं थोडीशी एक लाईन दिसते, त्यासाठी इथं क्लिक करून आपण ब्रश टूल घेतोय। ब्लॅक कलर घेऊन आपण इथं सॉफ्ट राऊंड ब्रश घेतो आणि आपण याला याप्रमाणे
पुसतोय जिथे जे दिसतंय ते करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी इथं लेअर मास्कवर क्लिक करून आपण इथं याप्रमाणे पुसतोय. यानंतर आपण इथं शोकाकुल लिहितोय. टेक्स्ट टूल घेतलंय आपण, इथं क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर आपण याच्यामध्ये लिहितोय आपण इथं श्री कमलेश मोरे लिहिलेलं आहे. यानंतर याला आपण एंटर करतो आहे. एंटर केल्यानंतर आपण याला काय करूया, कंट्रोल जे करून याला आपण इकडे घेऊया. इथं घेतलं आणि याच्यामध्ये फक्त आपल्याला एडिट करायचं आहे. श्री मंगेश मोरे आपण लिहिलेलं आहे. यानंतर आपण ओके करून याच्यानंतर आपण याला बाजूला घेऊ थोडं आणि इथं सारिका पाटील म्हणून इथं खाली लिहूया. सौ सारिका पाटील. सौ सारिका पाटील इथं लिहिलेलं आहे. यानंतर याला ओके करूया आणि श्री मंगेश मोरे जे आहे आपण इथं बाजूला घेऊया. याप्रमाणे जर तुम्हाला माप कळत नसेल तर इथून एक लाईन घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता बरोबर आहे, मापात आहे. सौ सारिका पाटीलसुद्धा आपण इकडं बाजूला घेऊ शकतो. याप्रमाणे हा पण कलर आपण चेंज करूया. PhD पाहिजे असेल तर कमेंट करा. भावपूर्ण श्रद्धांजली आहे. इथं पण हाच कलर इथं देऊया कारण खूपच ते लाल दिसत आहे. इथं तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपण एक त्यानंतर ह्या ज्या लाईन आहेत आपण इथं काढूया. इथं पाहू शकताय तुम्ही कशाप्रकारे आपण एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर आपण बनवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आयकॉन आहे ते पण दाबा.